होता का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. काय आहे नक्की प्रकार, पाहूयात बातमी सविस्तर. पुसेसावळी येथे मागील काही वर्षात अपघाताचे प्रमाणात भरमसाठ वाढ झालेली असल्याने ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद पर्यंतच्या अनेक सत्ताधारी राजकीय नेते तसेच स्वतःला किंगमेकर समजणाऱ्या स्थानिक बोलघेवड्यांनी प्रत्येक अपघाताच्या वेळी रस्त्यावर मोठेपणा करून आपली ॲम्ब्युलन्सची मागणी मान्य झालेली आहे. काही दिवसातच ॲम्ब्युलन्स मिळेल असा पुरवठा केला आहे. अशा प्रकारे पोकळ आश्वासने देऊन सत्तेचा उपभोग घेतला होता तो आजही घेत आहेत आणि याच सत्तेतून त्यांनी स्वतःपुरत्या महागड्या वाहनांची उपलब्धता करून घेतली. परंतु ज्या जनतेच्या दान दिलेल्या मतांवर सत्ता भोगत आहेत त्यांच्यासाठी एक ॲम्ब्युलन्स उपलब्ध करता येत नाही ही शोकांतिका आहे. प्रत्येक वेळी मताचे मोठ्या मनाने दान करणाऱ्या जनतेवर कुणी ॲम्ब्युलन्स देता का ॲम्ब्युलन्स अशा प्रकारे भीक मागावी लागत आहे. अपघाताचा प्रसंग ज्या कुटुंबात येतो त्यालाच ॲम्ब्युलन्सची किंमत कळते. पुसेसावळी परिसरात ॲम्ब्युलन्स नसल्याने अपघातात घडल्यानंतर फोन केल्यानंतर 1.5 ते 2 तासांनी ॲम्ब्युलन्स उपलब्ध होते. तर औंध येथीलच ग्रामीण रुग्णालयात सुमारे 3.5 वर्षापासून एक ॲम्ब्युलन्स बंद अवस्थेत आहे. याकडे आरोग्य विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. तरी पुसेसावळी परिसरात 108 ची कायमस्वरूपी ॲम्ब्युलन्स त्वरित मिळावी याकडे आरोग्य विभागाने तसेच शासनाने जातीने लक्ष देणे गरजेचे असल्याची चर्चा परिसरात दबक्या आवाजात सुरू आहे.